जय हिंद मित्रांनो जळगाव जिल्ह्याची मराठा विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने जी आहे बेकायदेशीररत्या शिक्षक भरतीची जी जाहिरात काढण्यात आली होती ती जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे काय आहे याच्या मागचं कारण आणि कोणती होती ती जाहिरात त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा सेटचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतेच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहसमाज मर्यादित जळगावने बेकायदेशीरपणे जे आहे शिक्षणसेवकांची भरती काढली होती ही भरती प्रक्रिया माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्छाव यांनी जी आहे रद्द केलेली आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे मराठा विद्याप्रसारक संस्थेने शिक्षणसेवक भरतीची जाहिरात एका वृत्तपत्रामधून जे आहे चार सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते दरम्यान शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालयाच्या निर्णयानुसार शिक्षणसेवक भरती पवित्र प्रणालीच्या मार्फत भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्यामुळे मराठा विद्याप्रसारक संस्थेने दिलेली जाहिरात बेकायदेशीर असल्याने या प्रकारातून समोर आलेले आहे या संदर्भामध्ये त्याने तत्काळ वृत्तपत्रामधून भरती रद्द केल्याची जाहिरात देऊन खुलासा करावा अशा प्रकारचे जे आदेश आहे डॉक्टर बच्छाव यांनी संस्थेच्या मानद सचिवांच्या नावाने काढलेले आहे हे एक नवीन महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे आता मी तुम्हाला जे आहे शिक्षणसेवक पाहिजे म्हणून त्यांनी जी जाहिरात दिली होती ती जाहिरात स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवत आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या एकोणतीस तारखेला म्हणजे गुरुवारी मराठी हिंदी आणि इंग्लिश या विषयासाठी तर तीस तारखेला जे आहे गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयासाठी जे आहे मुलाखत ठेवण्यात आलेली आहे आणि यामध्ये दे पदे देखील भरपूर होती मराठीची दहा पदं हिंदीची चार इंग्लिश चौदा गणित अठरा विज्ञान सहा समाजशास्त्र आठ म्हणजे अशी भरपूर प्रमाणावरती या संस्थेनं जे आहे शिक्षणसेवकांची पदभरती करण्यासाठी जाहिरात दिली होती ही जी जाहिरात आहे ते नियमाच्या बाहेर आहे बेकायदेशीर रीती आहे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे दोन हजार सतरापासून कोणत्याही प्रकारची भरती ही पवित्र पोर्टलमार्फतच केली जाणार आहे आणि त्या नियमाला या ठिकाणी जे आहे डावलल्या जात होतं म्हणून हा अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी यांनी घेतलेला आहे या निर्णयाचं स्वागत होऊ आणि आपण अपेक्षा व्यक्त करूया की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या संस्था ज्या आपल्या आपल्या अखत्यारीमध्ये अशा प्रकारचे शिक्षणसेवकांची भरती करत आहे त्या भरतीची देखील दखल शिक्षण विभाग घेईल आणि त्या भरतीच्या ज्या जाहिराती आहेत किंवा ज्यांना ज्यांना नियुक्ती मिळालेली आहे त्यांची नियुक्ती देखील या ठिकाणी लवकरात लवकर रद्द होईल आपल्याला नेमकं या प्रकरणावर काय भाष्य करायचं आहे ते नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या कमेंटचं स्वागतच असणार आहे